नमस्कार, देशदूतच्या वेबसाईटच्या हम दोनो या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत. तसा हा सेगमेंट देशदूतच्या या वेबसाईटच्या प्लॅटफॉर्मवर नवीनच. संकल्पना अतिशय सरळ साधी आहे. हम दोनो म्हणजे या दोघा व्यक्तींचा असलेला हा प्रवास, एक सहजीवनाचा हा एक आपण घेतलेला आढावा, त्यांची ऐकलेली आपण एक स्टोरी. आणि आजच्या हम दोनो मध्ये आपल्याकडे खूप खास कपल आहे. तसं हम दोनो म्हटलं ना तर आपल्याला लक्षात येतं की कुठेतरी एक इमेज आपण बघतो की जरा या प्रवासात मध्यम वयाला आलेली किंवा फारच प्रवास करून आलेली वयस्कर अशी जोडी आपल्याला दिसेल. मात्र आजचं चित्र तसं नाहीये. इथे आपल्या समोर आहे हे कपल आहे अतिशय यंग कपल. म्हणजे इनफॅक्ट त्यांचं लग्न होऊन फक्त 6 महिने झालेत, पण त्यांचा सहप्रवास मात्र खूप आधीपासूनचा आहे. पण हा सहप्रवास करताना त्यांच्या या स्टोरीमध्ये काय काय गमती जमती आहेत हे आपण जाणून घेऊयात. आणि आजच्या हम दोनोमध्ये आपण भेटतोय पियुष देसाई आणि रसिका नातू देसाई यांना. तर पियुष आणि रसिका, तुमचं सगळ्यांचं स्वागत, तुमचं दोघांचं स्वागत. आणि तसं तुम्हाला इंडिव्हिज्युअली लोक ओळखतात. पियुष हे प्राध्यापक आहेत संदीप फाउंडेशनला. इलेक्ट्रॉनिक्स हा त्यांचा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा त्यांचा विषय आहे. ते स्वतः इंजिनियर आहेत आणि ते एंटरप्रिन्युअर पण आहेत. आणि अतिशय खटपटा माणूस म्हणून त्यांचे सगळे परिचित असलेले या व्यक्तिमत्वाला ओळखतात. सुंदर मिमिक्री करतात, हजरजबाबी आहेत, हे सगळे त्यांचे इतर सुप्त गुण. आणि रसिकाला तर मला वाटतं सगळे नाशिककर ओळखतात. अतिशय सुंदर अशी गायिका मी तिला होत करू म्हणणार नाही, कारण की आता रसिकानी स्वतःला चांगलं एस्टॅब्लिश केलेलं आहे, तिच्या आवाजाने सगळ्यांना मोहून टाकलेलं आहे. तर अशा या दोघांचं, एक इंजिनियर आणि एक गायक, अशी ही असलेली जोडी. तर मला रसिका आणि पियुष असं सांगा की काय स्टोरी आहे. म्हणजे तुम्ही दिसताना तर इतकं क्यूट कपल आहे ना स्क्रीनवर, या क्यूट कपल मागे नाही नक्कीच काहीतरी क्यूट स्टोरी आहे. काय स्टोरी आहे ही, कसे भेटलात तुम्ही? स्टोरी तशी खूप साधी आहे. आमचं एक युवक मंडळ होतं, डेफिनेटली खूप साऱ्या लव्ह स्टोरीज तिथनच सुरू होतात. ते युवक मंडळात आम्ही भेटलो. आमच्या स्टोरी मधला मेजर फॅक्टर हा ट्रेकिंग होता. म्हणजे मलाही ट्रेकिंगची आवड आहे आणि रसिकालाही ट्रेकिंगची आवड आहे. आणि फॉर्च्युनेटली आमच्या युवक मंडळातल्या सगळ्याच लोकांना ट्रेकिंगची आवड आहे. ट्रेकिंग मध्ये आपण बराच वेळ एकत्र असतो आणि खूप छान वातावरणही असतं. जनरली आमचे ट्रेक हे पावसाळ्यात व्हायचे, पाऊस आजूबाजूला असायचा. म्हणजे ट्रेकिंग स्टोरी, सावन का महिना, ते जुलै, नाही या बाबतीत आम्ही फिल्मी म्हणू शकतो की आमची पहिली भेट सुद्धा आमची ट्रेकिंग मध्येच झाली. अरे वाक्य बात आहे. सो ट्रेकिंग पासन खर तर मैत्रीला सुरुवात झाली. आणि सगळा ग्रुप होता, म्हणजे हिचा भाऊ पण माझा खूप चांगला मित्र आहे. सो असं ट्रेकिंग करता करता करता, म्हणजे पायथ्यापासनं जे टॉप पर्यंत पोचतो तसंच आमच्या स्टोरीचं म्हणता येईल. मैत्रीपासनं लग्नापर्यंतची स्टोरी आहे. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी वाडा पण एक इन्वॉल्व्ड आहे, नाही का? येस, निश्चितच. म्हणजे बालाजी मंदिर, तिथलं आपली संस्कृती, सांस्कृतिक वारसा, त्या सांस्कृतिक वारशामुळे आपोआपच गाण्याचे कार्यक्रम असले की रसिकाचं येणं व्हायचं. आणि अर्थात बालाजी फॅमिलीचा एक सदस्य असल्यामुळे मलाही तिथे बऱ्याच वेळा अँकरिंग करायला मिळायचं. आणि तिथे सगळी जी व्यवस्था असायची ती, त्याच्यामध्ये काम करायला मिळायचं. मग अर्थातच थोडस इमेज ऍडव्हान्टेज मला त्या गोष्टीचा घ्यायचा यायचा आणि रसिकाला फ्रंट सीट देता यायची. थोडस इम्प्रेशन क्रिएट करायला सुद्धा, जरा इम्प्रेशन क्रिएट करायला त्याची निश्चितच मदत. रसिका, काय आवडलं पियुष बद्दल, नेमकं काय आवडलं पहिल्या भेटीत तुला? त्याचा सच्चेपणा, त्याचं स्ट्रेट बोलणं की पुढे मागे काही नाही, जे आहे ते आहे, तो खरेपणा खूप आवडला मला त्याचा. खूप आवडला. आणि पियुष तुला का आवडली रसिका? खर तर मला तिचं स्माइल सगळ्यात पहिले खूप जास्त आवडलं. आणि आपण म्हणू शकतो की स्माइल प्री फिदा हो गया तो अभी और क्या कहना. और क्या कहना, बिलकुल बिलकुल सही बात आहे की खरंच तिचं गोड असं स्मिता हास्य आहे.
आणि तुझ्या बोलण्यात तुझा हात कोण धरू शकेल, त्याच्यामुळे ऑब्विसली होता पिदा झाले. म्हणजे ते तो सच्चेपणा हा ही एक बाजू आहे, पण त्याचं बोलणं ही अगदी वेगळी बाजू, अगदी मोहून टाकणारा असं बोलणं आहे. रसिकाबद्दल अजून एक सांगायला आवडेल की ती खूप जास्त केअरिंग आहे. म्हणजे एक मित्र म्हणूनच ती एवढी काळजी, म्हणजे फक्त माझीच नाही तर तिच्या सगळ्याच मित्रमैत्रिणींची काळजी घेणं, त्यांची प्रगती कशी व्हावी याच्यासाठी आपण खूप जास्त प्रयत्न करणं, म्हणजे आपल्याकडून त्याला काय मदत होऊ शकेल या बाबतीतचा जो विचार आहे, म्हणजे फक्त नॉट ओनली मी पण सगळंच तिचं फ्रेंड सर्कल हे निश्चित सांगेल की शी इज सो केअरिंग. आणि हा केअरिंगनेस मला खूप आवडला. सो नाईस. आणि एक असतं ना की मित्र मैत्रीण म्हणून आपण लोक म्हणजे समोरच्याला एक्सेप्ट करतो, पण जेव्हा आपण या डिसिजनला जातो की आता ही मित्र किंवा हा मित्र किंवा ही मैत्रीण आपला सहप्रवासी होणार आहे, आपला सहचारी होणार आहे, तर हा डिसिजन तुम्ही मग कोणी तुम्हाला इन्स्टिगेट केलं का की का रे बाबांनो आता हा विचार करा, किंवा ते तुम्हाला नॅचरली वाटलं की या टप्प्यातला पुढला टप्पा हा ऑब्विसली वी वॉन्ट टू लिव्ह विथ इच अदर असा होता? आम्हाला नॅचरली दोघांनाही फील होत होतं, म्हणजे आमच्या बोलण्यात ना आमचं बॉन्डिंग आम्हाला जाणवत होत की हो आम्ही नक्की एकत्र येऊन खूप छान आयुष्य घालवू शकतो पुढे, त्यामुळे कोणाला सांगायची गरज पडलीच नाही. स्टार्टिंगला तसं पाहिलं तर आम्हाला चिडवलं काही जणांनी चितपावन मधल्याच, म्हणजे युवक मंडळ मधल्याच, पण त्यापेक्षा अर्थात ते सगळे मित्र आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठीच असतात आणि मित्रांनी ते काम केलंच पाहिजे माझ्या मते. गुड गुड गुड. आणि तुमच्यामधली केमिस्ट्री पण खूप छान दिसते, म्हणजे जसं तुम्ही कोण उत्तर देईल असं एकमेकांकडे बघता त्याच्यात सुद्धा एक छानशी केमिस्ट्री आमच्यापर्यंत पोहोचती आहे, अँड दिस इज व्हेरी स्वीट. तो तुमच्या रिलेशनशिपचा स्वीटनेस हा अगदी आमच्या सगळ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचतोय. रसिका, पियुष हा इंजिनियर आहे आणि तो खूप साऱ्या टेक्निकली गोष्टी करत असतो, तो एक रसिक आहे. रसिका तू आहेस पण रसिक खरा तो आहे. हे असताना की तो विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त इन्वॉल्व्ह होऊन काम करतो, तो एखादा एंटरप्रिन्युअरशिपचे सतत त्याच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार सुरू असतात, हे सगळं तुला एक्सेप्ट तू कसं केलं आणि तुझा रोल तू त्याच्या लाईफमध्ये कसा बघतेस? ह्याचं उत्तर ऍक्च्युली आपल्या आधीच्याच एका प्रश्नात आहे की त्याचं बोलणंच सगळं आहे, सगळं तो त्याच्या बोलण्यातनं म्हणजे शिकवणं, त्याचं कोणाला कुठल्या बाबतीत कन्व्हिन्स करणं किंवा कुठली गोष्ट पटवून देणं हे त्याच्यात ऑलरेडी आहे, अगदी इनबिल्ट म्हणता येईल आपल्याला, अगदी आहेच त्याच्यात. तर त्यामुळे मला आधीपासून हे एक्सेप्ट ह्याच गोष्टीमुळे होतं की तू बोलतोस इतकं छान, तू शिकवतो किती छान, हे मला बघायला नक्की आवडेल. पण ते कधी बघता आलं? ऑफकोर्स लग्नानंतर बघता आलं, तोपर्यंत जो मी पियुष बघितला तो फक्त मला वाटतं. आणि आता लॉकडाऊन मध्ये बघता आलं की जेव्हा पियुष घरातनं ऑनलाइन टीचिंग करतोय, इकडे आम्ही दोघही एकसारखे आहोत, कारण मी ऑनलाइन गाण्याचे क्लास घेते, तो ऑनलाइन लेक्चर्स घेतो. आम्ही एकमेकांना कंटिन्युअस या बाबतीत चर्चा करत असतो की आम्ही अजून बेटर कसं करू शकू, माझे क्लासेस ह्याचे लेक्चर्स कसे व्यवस्थित हँडल करू शकू, वेगवेगळे ऍप्स वगैरे ह्याच्या आधारे, किंवा स्टुडंटशी जास्तीत जास्त कनेक्ट कसं होऊ शकू यासाठी आम्ही खूप या बाबतीत आम्हाला खूप एकमेकांची मदत होते. आणि पियुष, रसिकाचं याच्यातच थोडस ऍड करतो की रसिका ज्या पद्धतीने ऑनलाईन क्लासेस घेते ना, की मला पहिले वाटलं नव्हतं की म्हणजे रसिकाला मी शिकवताना कधी बघितलं, आणि क्लासेस तिला क्लासेस घेताना कधी मला बघायची वेळ आली नाही, बट आता ती ज्या पद्धतीने क्लास घेते, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कॉम्प्लिमेंट करते, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडनं एखादी गोष्ट काढून घेते, किंवा कारण की गाणं शिकवणं इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क, समोरच्याला म्हणजे तो कसा सा लावतोय किंवा त्याच्याकडनं ते त्या पद्धतीने काढून घेणं आणि त्याला इनलाईन आणणं, त्याच्यासाठी त्याला मोटिवेट करणं, म्हणजे जनरली मी जेव्हा शिकवायचो तेव्हा मी इथून शिकवायचो आणि मग मुलांना आलं पाहिजे असं मला वाटायचं, पण जर एखाद्याला आलं नाही तर ते त्याच्याकडनं कसं काढून घ्यायचं हे रसिका खूप छान करते. डेफिनेटली रसिका ही एक गायक आहे, ती शिकलेली आहे, शास्त्रोक्त गाते आणि ती सुगम पण गाते आणि तिचे अल्बम्स पण होतात, कार्यक्रम पण होतात.
तर ऑब्व्हियसली याच्यात खूप रियाजाला वेळ द्यायला लागतोय, प्रोग्रॅम्सची तयारी आहे आणि नवीन नवीन शिकत राहायला लागतंय. आणि आता तिचं नवीनच लग्न झालंय, तुम्ही दोघंही एकमेकांना अजून तसा एका अर्थाने अजूनही ऍडजस्ट करताय, नवरा बायको म्हणून एकमेकांना अजूनही समजून घेताय, तर यामध्ये तू काय रोल प्ले करतोस तिच्यासाठी? तसं पाहायला गेलं तर गाण्याचा आणि माझा फार जवळचा संबंध रसिकामुळेच आहे. माझा इंडिव्हिज्युअल फार काही जास्त संबंध नाही, पण एक निश्चित आहे की रसिकाला रियाजाला पूर्ण वेळ मिळावा, आणि जर तिने रियाज नाही केला तर मी एवढं निश्चित करतो की आज तू रियाज केलेला नाहीयेस, तर तू रियाज केलाच पाहिजे. आणि रियाजापेक्षा पण ज्या टेक्निकल गोष्टी असतात की ज्याच्यात मला थोडंफार काहीतरी येतं, जेव्हा तिचे ऑनलाईन कॉन्सर्ट असतात किंवा ऑनलाईन साठी ट्रायपॉड आणणं किंवा बाकीच्या सेटिंग्स करून देणं, लाईटची सेटिंग करून देणं, यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझी जितकी मदत होऊ शकते तितकी मी मदत करतो. पण डेफिनेटली ती संगीत अलंकार आहे, त्यामुळे गाण्याविषयी मी तर तिला फक्त ओके यु आर ग्रेट इन दॅट, सो मला त्याच्यामध्ये काहीच माहित नाही, तुम्ही मी गाते आणि तू दिवा लाव, तू लाईट लाव, असं असं मला वाटतं. नाही मी तर उलट सांगेल की खूप मोठा सपोर्ट आहे, एक काय म्हणतो आपण मानसिक एक आधार पण लागतो जेव्हा आपण काही कॉन्सर्ट करते मी किंवा काही लाईव्ह सेशन असेल तर त्यावेळेला तू फक्त गाण्यावर फोकस कर, बाकीचं सगळं मी बघतो. ही खूप मोठी गोष्ट असते, त्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतात त्यावेळेला, ज्यामुळे मी पूर्ण फोकस फक्त माझ्या 10 मिनिटांनंतर असलेल्या त्या लाईव्ह किंवा त्या कॉन्सर्टवर फोकस करू शकते. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जे मला पियुषकडनं मिळतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक याच्यात असंही आहे की पियुष मध्ये क्वालिटी अशी पण आहे की पियुष त्याच्या त्याच्या स्पियर मध्ये राहून सुद्धा त्याच्या परीने जे काय समाजाला देता येईल त्याचं तो भान राखत असतो आणि ते करत असतो, सायलेंटली करतो, त्याचा फार गाजावाजा तो करत नाही. मग पुरामध्ये असलेले लोक अटकलेले असो त्यांना सहारा देणं किंवा त्यांच्यासाठी जे रिहॅबिलिटेशनचं काम मंदिरातनं होतं, बालाजी मंदिरातनं, त्याच्यामधनं तो एक खूप ऍक्टिव्ह रोल प्ले करतो. किंवा जे काही प्रोग्राम्स असतात त्याच्यामध्ये व्हॉलेंटिअरिंग करणं, आणि त्याची एक विशेष क्वालिटी अशी आहे की तो दर न्यू इयरला बंदोबस्तावर असलेल्या सगळ्या पोलिसांना जाऊन अगदी रात्री जाऊन त्यांना न्यू इयर विश करून येतो, एक चॉकलेट देऊन. तरी एक सेंटिमेंट येते. तर या अशा याच्या सेन्सिटिव्हिटी बाबत तुला काय वाटतं, ती कधी तुझ्यापर्यंत पोहोचली आहे का, जाणवली आहे का? खूप पोहोचली आहे, खूप पोहोचली आहे. मला आधीपासूनच ती गोष्ट त्याची भाळली आहे, तो त्या बाबतीत अजिबात त्याला असा काही हे नाही, गर्व नाहीये की मी हे करतोय मी ते करतोय. तो त्याचं असं म्हणणं आहे की हे आपलं कर्तव्य, आपण हे केलंच पाहिजे, आणि हा खूप मोठेपण आहे त्याच्याकडनं. मी खूप शिकते या गोष्टी आणि अंमलात आणण्याचा प्रयत्न करते, पण ऑफकोर्स अजून इतकं जमलं नाहीये पियुष इतकं, पण मी प्रयत्न नक्की करते. पियुष तुला कुठली रसिकाची अशी सेन्सिटिव्ह गोष्ट आवडली आहे? सेन्सिटिव्ह गोष्ट म्हणजे तिला ना कोणाचंच काही थोडंसं वाईट झालेलं बघवत नाही. म्हणजे आता जो लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या जणांना खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत, तर आमचं नेहमी जेव्हा आम्ही बोलत असतो एकमेकांशी तेव्हा ती खूप म्हणते की असं देव का करतोय, आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो, म्हणजे आपल्याकडनं जे जे काय होईल ते आपण केलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला गाणं शिकायचं असेल तर ती गाणं शिकवू शकतो, पण सगळे लोक हॅपी राहिले पाहिजे. आणि एंटायर नॉट ओनली कंट्री, एंटायर वर्ल्ड मध्ये कोणालाच काहीच प्रॉब्लेम नसावे. दॅट इज अ व्हेरी 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 स्वीट थॉट. आणि खरंच आहे की हॅपीनेस हाच आपल्याला आता सगळीकडे पसरवायला लागेल. रसिका तुझ्या सुरातून आणि स्वरातून तू तर तो पसरवतीच आहेस. आणि आपण जसं म्हटलं की रसिकानी भाग पण घेतला होता देशदूतचा, जो काही क्षण आनंदाचे हा उपक्रम लॉकडाऊन मध्ये आनंद वाटण्यासाठी म्हणून आपण केला होता, त्याच्यात रसिकानी पण तिच्या गाण्यांनी व्हॉलेंटिअर करून काही आनंदाचे क्षण हे सगळ्यांना वाटले होते. देशदूत तर्फे असे उपक्रम आम्ही नेहमीच करतोय. आमचा हाच प्रयत्न आहे की सध्याची जी थोडीशी मरगळ आहे, थोडीशी जी चिंता आहे, ती दूर सारून, म्हणजे ती आपण नाकारता तर आपल्याला येणार नाहीये, पण तरी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन आपण आयुष्याचा आनंद शोधावा. आणि यांच्यासारखे हे एक स्वीट कपल आहे, दोघं आपल्या परीने आयुष्यात त्यांच्याच अवतीभोवती का विना, छोटे छोटे प्रयत्न का विना ते करतायत आणि ते आनंद वाटतायत. आणि हे आनंदमयी
वातावरण हे त्यांच्या दोघांसाठी आणि इतरांसाठी तयार करतायत, आणि म्हणूनच आज आपण त्यांना हम दोनो या सेगमेंटमध्ये त्यांची स्टोरी आणि त्यांचा आनंदाचा प्रवास ऐकून घेण्यासाठी बोलवलेलो. रंजक, हे स्टोरी छानशी आहे. आता मला तुम्ही दोघं असं सांगा की या टप्प्यावर आला 6 महिने झालेत, काही वेगळेपणा जाणवलाय का एकमेकांबद्दल? तसं पाहिलं तर काहीच नाही. बऱ्याच गोष्टी उलगडत जातात जेव्हा सोबत राहायला लागतो, त्यामुळे खूप गोष्टी कळल्या, खूप छान वाटलं, सवयी कळल्या, बरेच चेंजेस आले, छान वाटतंय. काही बदलायला लागलं पियुष तुला? काय तुला बदलावं लागलं काही? नाही, तसं पाहायला गेलं तर मला थोडस बदलावं लागलं असं म्हणायला लागेल. कारण आजकाल मला घरी, अर्थात आईला आधी मी फोन करायचोच की बाहेर असेल तर लेट झाला तर आईचा फोन यायचा. आता थोडस जरा प्रेशर असत, एक फोन तरी करायला लागतो. डेफिनेटली मला फ्रीडम तेवढाच आहे, पण एक काळजीचा मेसेज आल्यानंतर लगेच इमिजिएट फोन करायला लागतो. आणि तसा बदल ऍज सच असा काहीच नाही आलेला दोघांच्या लाईफमध्ये, पण एवढं निश्चित आहे की आपण फ्रेंड म्हणून असतो जेव्हा आपण फोनवर गप्पा मारतो आणि आपण आपल्या आपल्या सर्कलमध्ये म्हणजे आपल्या आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहत असतो, पण जेव्हा ते दोन कम्फर्ट झोन एकमेकांसोबत राहायला येतात तेव्हा क्लॅशेस होऊ शकतात. पण फॉर्च्युनेटली आमच्या दोघांचे कम्फर्ट झोन 99% मॅच होते, त्यामुळे आम्ही एकमेकांच्या कम्फर्ट झोन मध्ये इझिली ऍडजस्ट झालो. आणि पण डेफिनेटली आपल्याला ज्या सवयी ज्या रोजच्या असतात त्या थोड्याशा बदलाव्या लागतात. कदाचित मुलींना त्या थोड्या जास्त बदलाव्या लागतात कारण की त्या वेगळ्या घरातनं इथे म्हणजे त्यांना ऑलटुगेदर वेगळं घर असतं. पण शी इज सो ऍडजस्टेबल, सो ती खूप जास्त केअर करते माझ्या पण फॅमिली आणि बाकीच्या घरांनाही, घरातल्यांनाही त्यांना सामावून घ्यायला लागतं. एक्झॅक्टली. नाही, सामावून घ्यायचं म्हणजे अगदी 6 महिने झालेत पण असं वाटतं किती वर्षानुवर्षांपासून मी इथेच राहते. म्हणजे हे त्या घरात राहणाऱ्या सगळ्यांचंच क्रेडिट आहे की जेवढा तिचा क्रेडिट आहे की ती देते. हो, आणि याचं क्रेडिट हे आहे की आमची मैत्री त्याने कायम ठेवली. आमची मैत्री उलट जास्त चांगली झाली आहे. आता आम्ही आता खूप चांगले मित्र आहोत आधीपेक्षाही. आणि जी जो सहप्रवास किंवा आपण म्हणू की एक सहजीवन जे मैत्रीवर आधारित असतं, जे मैत्रीवर पासून सुरू होतं, मला वाटतं त्याच्यातलं बॉन्डिंग काही हे वेगळंच असतं आणि ते जास्तीत जास्त बहरतच जाईल. तर अशाच आमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला. पण जाता जाता मी पटकन असं विचारणार आहे की पियुष, पटकन सांग की रसिका रागवली तर तू काय करतो? सगळ्यात पहिले सॉरी म्हणून देतो. रादर ती आमच्याकडे रागवणं असं म्हणजे भांडण वगैरे होत नाही, ती माझ्याशी बोलत नाही, म्हणजे मग मला समजून जातं ती रागवली आहे. तर मग आधीच काय चुकलंय नाही चुकलंय ते नंतरची गोष्ट, आधी सॉरी म्हणून द्यायचं की मग आपोआप सगळं नीट होत जातं. आणि उशीर झाला तर मात्र चॉकलेट्स घेऊन जातो. हा, उशीर झाला तर चॉकलेट्स घेऊन जातो. नक्की नक्की. रसिका, पियुष रागवला तर तू काय करते? मी सुद्धा तशी पाहिलं तर पहिले सॉरीच म्हणते, पण एकदा सॉरी म्हणून भागत नाही जोपर्यंत ते शांत होत नाही. शांत झाल्यावर अजून परत व्यवस्थित परत एकदा सॉरी म्हणायला लागत. खरोखर पियुष, रसिकाचा आवडता रंग कोणता? हा खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे, कारण रसिकाला खूप सारे रंग खूप साऱ्या वेगवेगळ्या याच्यामध्ये आवडतात. बट पिंक झालं किंवा त्या शेड मधले म्हणजे रेडिश शेड मधले सगळे कलर तिला आवडतात. रसिका, पियुषचा कोणता आवडता रंग आहे? ब्लू. रसिकाला चॉकलेट कोणतं आवडतं? पियुष, अमूलचं व्हाईट मिल्क चॉकलेट. करेक्ट. रसिका, याचा कोणता आवडता खाद्यपदार्थ आहे? खाद्यपदार्थ पुरणपोळी. बर, रसिकाचं आवडतं गाणं कोणतं? हो, हा प्रश्न अतिप्रचंड डिफिकल्ट आहे, कारण रसिकाला खूप सारी गाणी आवडतात, त्यामुळे एक आन्सर नाही देऊ शकत. पण तिने तू म्हणजे तिने गायलेला तुला कुठला आवडत? स्वामिनीचं टायटल सॉन्ग. बर. आणि रसिका, पियुषचं कोणतं गाणं आवडतंय? म्हणजे त्याला ऐकायला आवडतं, तुझंच असं नाही, कोणतं पण ऐकायला आवडतं की म्हणजे माझं त्याचं आवडतं गाणं? नाही, तुझं नाही. पियुषला कोणतं गाणं ऐकायला आवडतं? आवडतं, ऐकायला आवडतं.
सध्याच त्याच आवडतं गाणं म्हणजे केदारनाथ मधलं नमो नमो. बरोबर. ओके. आता ही खूप छान आहे, दोघं एकमेकांना खूप सुंदर ओळखतायत आणि अगदी तशी एक सोडला पियुष कडनं तर बाकीची सगळी प्रश्न ही उत्तरं चांगली दिली आहेत. बट आय थिंक या राऊंड मध्ये रसिका जिंकली असं आपण म्हणूया पियुष, कारण की तिला सगळीच उत्तरं देता आलेली आहेत. आणि खूप छान आहे तुमची स्टोरी, जरी एक खूप सिम्पल स्टोरी, मैत्री ते लग्न तो सहजीवन आणि त्याच्या पुढे येणारी त्याची एक सगळी आनंदमय प्रवास असा जरी असला, तरी त्या स्टोरी मध्ये केमिस्ट्री आहे आणि जी केमिस्ट्री इज व्हेरी ऑब्व्हियस आणि आय थिंक यू आर जस्ट अ कपल मेड फॉर इच अदर. तर असेच आनंदी राहा, सुखी राहा आणि हा प्रवास आय थिंक इट इज अ वंडरफुल जर्नी ऑफ लाईफ, सो कीप ट्रॅव्हलिंग. आणि या प्रवासाचा हा ट्रॅव्हल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो ट्रॅव्हल संगीताने झाला, त्याच्या बरोबरीला संगीत असलं तर निश्चितच छान असतं. तर रसिका आमच्यासाठी काही एक दोन ओळी गाशील? हो निश्चित, त्याच्याच आवडीचं गाणं म्हणते. गुड. पाहता तुला मी वरले, प्रिया रे जन्म वाहिन्याने घडले, प्रिया रे राजस्वरूप हे गळ्यात माळले, कुंकू कोवळे भाळी लावले, वादळ झेलते मी ससुवासिनी, स्वामी लाभतो असा युगातुनी, सत बली चालते न भक्तुनी, मी साजते तुझ्याच लोचनात रे, पण जन्मली आधी तुझ्या मनात रे, मग भेटले पुन्हा नवी मलाच रे, मी तर स्वामी मी तुझी प्रिया रे, मी तर स्वामी तुझी प्रिया रे. क्या बात आहे. तर देशदूत हम दोनों कडनं तुम्हाला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा and a lot of happiness and enjoy this life together. Thank you so much. Yes, thank you so much. आणि देशदूत माझ्या मते जे डिजिटल वेगवेगळे उपक्रम चालवतोय आणि तुमची वेबसाईटही आता खूप जास्त छान आहे, मी नेहमी वेबसाईट वरनं अपडेट्स घेत असतो. आणि जसं मगाशी तुम्ही म्हणतात की स्प्रेडिंग हॅपीनेस, तर देशदूत इज डुईंग दॅट. खरंच खूप छान काम करते देशदूत. थँक्यू सो मच. थँक्यू.